कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. मयू, हे जे जग आहे ना, खूप विचित्र आहे. प्रत्येक वाटेवर ना तुला फसवणारी माणसं भेटतील. अशा काही गोष्टी तुझ्या समोर येतील की तू त्याच्याकडे ओढली जाशील. अगं, हे सगळं असं आहे म्हणून पालक आपल्या मुलांना घरात कोंडून नाही ना ठेवू शकत. आणि बाहेर मोकळा सोडल्यावर त्यांचा कुणी गैरफायदा घेणार नाही ना, ही भीती सतत मनात असते. मयू, डोक्यावर सतत टांगती तलवार असते. मला फक्त एवढंच वाटत होतं की माझी मुलगी कुठे भरकटणार नाही. हे बघ बाळा, माझ्यावर खरंच विश्वास ठेव. मला तुझे मेसेज खरंच वाचायचे नव्हते. तू तुझ्या मित्रांशी मैत्रिणींशी काय गप्पा मारते हेही जाणून घ्यायचं नव्हतं. मला फक्त ह्या गोष्टीची हमी हवी होती की माझी मुलगी सेफ आहे ना. आई, मला अगदी समजतंय तुला काय सांगायचंय, पण मी तुला सगळ्याच गोष्टी नाही ना ग सांगू शकत. कारण तू जरी माझी मैत्रीण असलीस, तरी मैत्रिणी मागे एक आई आहे हे पूर्णपणे नाही विसरता येत मला. पण आई, मी तुला एवढं सांगेन, तुझी मान खाली जाईल असं मी कधीच नाही वागणार. तुझ्यावर विश्वास आहे माझा मयू, पण या जगावर नाही आहे ग. आई, मला फेस करू दे माझ्या प्रॉब्लेम्सना, मला स्वतःला फाईट करू दे. कसं आहे ना बाळा, याच्या अगोदर मी सतत घरात होते की नाही, त्यामुळे तुझ्याकडे कुहूकडे माझं लक्ष असायचं. अगं, तुमच्या नुसत्या चेहऱ्याकडे बघून मला कळायचं की काही चुकीचं झालं नाहीये ना तुमच्या बाबतीत. पण आता तसं नाहीये ना मयू, मी सतत घरात नसते, मला पार्लरमध्ये जावं लागतं. मला असं वाटतं की माझ्या ह्या सगळ्या व्यापामुळे ना माझं दुर्लक्ष माझ्या मुलांकडे होत नाहीये ना, म्हणून तुम्ही चुकीच्या मार्गावर किंवा काही तुमच्या बाबतीत विचित्र. आई, विश्वास ठेव माझ्यावर. मी ना तुला आणि बाबांना सांगितल्याशिवाय माझ्या आयुष्यातला कोणताच मोठा निर्णय घेणार नाही. फक्त एक रिक्वेस्ट करते की तू असं नको वाटून देऊस मला की मी काहीतरी खूप मोठी चूक करते किंवा तुमच्या दोघांचा विश्वास गमावून बसले, असं नको फील होऊन देऊस प्लीज. निघते कॉलेजला. बाय. काय कमाल भेळ झालीये बाबा, अशी पार्टी ना पुन्हा पुन्हा व्हायला पाहिजे. अरे, तुम्ही ओकेशन द्या, आपका भेल वाला हमेशा रेडी है. कू असेच ना कॉम्पिटिशन जिंकत जा, म्हणजे आम्हाला अशी पार्टी करता येईल ना. आणि फायनल्स जिंकली ना तर याच्यापेक्षाही मोठी पार्टी करू. आणि त्या पार्टी मध्ये संजूला पण बोलवायचं, कारण केक नसेल तर पार्टी होऊ शकत नाही, आणि संजू नसेल तर कोण केक पळवणार माझा. ए, मी चिंचेचं पाणी आणते. ए मयू, मला सांग तू मुलगी आहेस की नाही. म्हणजे हा काय प्रश्न आहे? मग आज ठरलंय ना की घरच्या बायकांनी आज मध्ये मध्ये नाही करायचंय, मग तू बसून एन्जॉय कर ना तिथे, बरोबर ना सर? राईट, माझ्यासारखं. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.